हॅलो, तर नक्कीच ज्या वेळेस सामना सुरू होईल या दुसऱ्या फेरीतील उपांत्यपूर्व फेरीला, त्यावेळेस मायक्रोफोनवरतील आमचे साथी समालोचक कैलास पाटील. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू होतोय. ओळा परिसर वर्सेस कांदारपाडा यांच्यामध्ये. ओळा परिसर प्रथम फलंदाजी करणार आहे आणि कांदारपाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. रमा आणि ज्ञानेश्वरी जोडी मैदानावरती पाहायला मिळते आणि क्रेक हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बघितलं आपण ब्लॉक होलचा चेंडू, ज्याला की घातक म्हटलं गेलेलं आहे, पॉइजनस चेंडू ज्याला क्रिकेटच्या दुनियेमध्ये म्हटलेलं आहे, तो चेंडू पाहायला मिळतोय. तर क्रेग मागच्या सामन्याचा हिरो बघितलं आपण, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तो क्रेग गोलंदाजी मार्क करताना पाहायला मिळतोय कांदारपाडा संघाच्या माध्यमातून. मात्र बघितलं आपण रमा आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ज्ञानेश्वर मात्र सज्ज होतोय, पहिल्यापासून सज्ज होता की ऑफस्टंपवरती चेंडू येईल आणि त्या चेंडूला मी स्वीपर कवरच्या दिशेने धाडेन करून, परंतु बघितलं आपण टप्पा पडला, चेंडू बघितलं आपण आत आला आणि दोन्ही हाताने बघितलं आपण चांगल्या पद्धतीने गॅदर करतोय स्ट्रक्चरच्या चेंडूला. तर क्लेक सारखा गोलंदाज, दोन चेंडू ते एक धाव त्यांनी खर्च केले. नक्कीच बघितलं आपण 16 संघांना प्राधान्य आहे जवळजवळ. बघितलं आज 8 संघ, उद्या 8 संघ आणि काल यंगस्टर्सचे सुद्धा भरपूर संघ या मैदानावरती खेळलेले आहेत मित्रांनो. तर एकंदरीत बघितलं आपण, उद्याच्या संघाचा उल्लेख मी केला होता. इथे बघितलं आपण आत येणारा चेंडू, बाल बाल बचे और ये गेंद जागते रहो का आदेश देते हुए मी म्हणेन, खास करून फलंदाजसाठी, कारण बघितलं एसट्यांच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. तर बघितलं या स्पर्धेमध्ये खास करून जुचंद्र, नारंगी, उमेळमान, कोलचेत, भाईंदर आणि घोडबंदर संघ हे खेळणार नाही आहेत. मात्र नक्कीच मला वाटतं थोडेसे बघितलं आपण, हे स्पर्धेचे थोडेसे लांब आहेत हे संघ, परंतु या संघांच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी मास्टरच्या माध्यमातून पाहायला भेटलेली आहे काही ठिकाणी. इथे बघितलं आपण तर डीप मध्ये चेंडू निघून येतोय आणि जिथपर्यंत गॅदर करतोय पांडुरंग तिथपर्यंत धावा आहेत खात्यामध्ये येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 2 या धावसंख्येवरती. तर 2चा आकडा आला लगेच मागच्या वर्षाची आठवण होते, कारण 2 जानेवारीचा तो दिवस होता मित्रांनो. आणि खास करून बघितलं आपण रमाकांत आचरेकर सरांचं बघितलं आपण निधन झालं होतं त्या दिवसामध्ये. आणि नक्कीच बघितलं आपण ते आठवण ताजी का होते, कारण 2चा आकडा या ठिकाणी येतोय. इथे बघितलं आपण ओ फ्लेक्सचा फटका, इथे बघितला रनआउट, ओ बघितलं आपण रन काढण्याचे मोहात होते, परंतु बघितलं इथे चपलाईने बघितलं आपण तर क्षेत्रक्षक सुद्धा चतुरता, परंतु क्षेत्रक्षक पहिला लक्ष चुकलं होतं क्षेत्रक्षकाचं, त्याच्यानंतर अचानक तो जागा झाला आणि इथे गडी बाद होते. कदाचित मला वाटतं त्या क्षेत्रक्षकाला चायची थोडीशी आठवण झाली असेल यात काही शंका नाही. मात्र डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. रमा ठाकूर मात्र बाद होतोय, मागच्या सामन्यामध्ये 10 धावा त्याने उभारले होते, या सामन्याचा विचार केला 1 धाव तो उभारतोय. मात्र ज्ञानेश्वर अजूनपर्यंत उपस्थित आहे. ज्ञानेश्वर यांचा विचार केला मागच्या सामन्यामध्ये त्याने 17 धावा कुठल्या होत्या, मात्र बघितलं आपण त्या सामन्यामध्ये 2 सुरुवातीला खणखणीत चौकार आणि षटकार सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते. मात्र बघितलं आपण हाच ज्ञानेश्वर आता मात्र 1 धावसंख्येवरती खेळतोय, 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. उत्तम हा नौका फलंदाज जो वनडाऊनच्या रूपाने पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा क्रेग यांचा पुढचा, इथे बघितलं लॉफ केला जातोय, चेंडू हवेत आहे, इन द एअर, इट कुल बी कॉट अँड इट इज ड्रॉप दिअर बाय पांडुरंग. तर चेंडू ड्रॉप होतोय या ठिकाणी, जेल सुटला जातोय, त्याचं रूपांतर धावामध्ये होईल यात काही शंका नाही मित्रांनो. धावसंख्या हळूहळू पुढे सरकली जाते बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती. तर षटक क्रमांक पहिला संपलं जात आहे, दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर इयर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओळा संघाची 4 धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा ओळा वर्सेस कांदारपाडा या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण येऊया. वेलकम डीजे.
थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। धावसंख्या चार आपल्याला पाहायला मिळते। पहिले षटक संपले गेले। तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आपण बघतोय आणि 40+ क्रिकेट आपण बघतोय। आपल्या कार्याध्यक्ष आहेत श्री प्रकाशजी ठाकूर साहेब, अध्यक्ष आहेत श्री कमलेशजी म्हात्रे साहेब, सचिव आहेत श्री भगवान पाटील साहेब, खजिनदार आहेत श्री महेश मांगेले साहेब, त्याच्यानंतर बघितलं उपाध्यक्ष श्री केसरीनाथ भोईर साहेब, उपसचिव कैलास म्हात्रे साहेब, उपखजिनदार जगदीश गरज साहेब, आणि त्याच्यानंतर खरोखर सगळ्यांचं सहकार्य या समितीला लागतं, या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। चार धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। डीबीएनच्या लाईव्हच्या पद्धतीने तुम्ही स्पर्धा मित्रांनो बघतोय। मागच्या तीन स्पर्धा आपण बघितल्या तर डीबीएनने जवळजवळ कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो। मास्टर कपच्या आमचे नक्कीच पाठीराखे आणि आमचे जवळचे मित्र बघितलं धनंजय मांगेला आणि प्रवीण पाटील यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय। आमचे शूटरचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय ज्यांनी फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे आणि खरोखर चांगला अनालिसिस आपण बघितलं तर धनंजय मांगेला आणि प्रवीण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावसंख्या चार पाहायला मिळते। नितीन येतोय यावेळेस नौका गोलंदाज आणि सामोरी फलंदाज बघितलं आपण। त्यावेळेस ज्ञानेश्वर जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता, इथे बघितलं ऑफस्टंपवरती चेंडू होता मात्र इथे गडी बाद होते। एसटी चिच्च्या रूपाने महेंद्र सिंग धोनी यांची आठवण ताजी होते। मात्र डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया। नक्कीच बरेचसे मान्यवर उद्या आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। सौ गीता भंडारी ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांनी उपस्थित दाखवले श्री अजित दामोदर भंडारी जे उपविभाग प्रमुख आहेत, माजी नगरसेवक आहेत। सौ जयश्री म्हात्रे जे ज्या उपविभाग संघटिका आहेत। त्याच्यानंतर बघितलं आपण संदीप कोळी शाखा प्रमुख आहे, गीता दमानिया शाखा संघटिका या सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याच्यानंतर बघितलं आपण अनेक मान्यवर चर्चा केली जाईल। मात्र सामन्याकडे धावसंख्या चार या ठिकाणी पाहायला मिळते। नितीन यावेळेस बघितलं आपण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, मात्र बघितलं एसट्यांची टोपी थोडीशी सजवत असताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सामन्याचे दोन्ही पंच आपण बघितले, पंच अशोक राऊत द मॅन फ्रॉम मीरा बाईंदर दॅट इज नवगर बाईंदर, अशोक राऊत आपल्याला फ्रेममध्ये पाहायला मिळतोय, आणि महेंद्र पाटील द मॅन फ्रॉम मीरा बाईंदर। तर नक्कीच हे दोन्ही पंच मीरा बाईंदरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी। या दोन्ही पंचांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। आणि आमच्या नक्कीच बघितलं आपण दिनेश पाटलांची सुद्धा आजची आठवण ताजी होते, ज्यांना की आम्ही नेहमी बिली बॉर्डन असं म्हणत असतो, परंतु ते आपले बिली बॉर्डन नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित होतील यात काही शंका नाही मित्रांनो। तर धावसंख्या चार पाहायला मिळते। नितीन इथे बघितलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून। अवंतर धावत भर होते, अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते। बघितलं आपण सहा या धावसंख्येवरती। बघितलं आपण सागरी किनारीचे जे खेळाडू आहेत ते बऱ्याच वेळेला यशस्वी झालेले खेळाडू आपण बघितले आहेत। खास करून बघितलं आपण तो अर्नाळ्याचा पट्टा असू दे, खास करून बघितलं आपण तो नायगावचा पट्टा असू दे, खास करून ते मालवणीचा पट्टा असू दे, खास करून बघितलं आपण तर इथे बघितला ऑन साईडला चेंडू बघितला आपण निघून जातोय डीपमध्ये। इथे बघितलं आपण तर रनआउटचा मौका, मात्र बघितलं आपण दोन धावा पूर्ण केल्या आहेत। या दोन धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते। बघितलं आपण आठ या धावसंख्येवरती। जर जे या ठिकाणी बघितलं आपण लाईव्हला बघत असतील, जे प्रेक्षक लाईव्हला बघत असतील, ज्या भगिनी लाईव्हला बघत असतील, त्यांच्या माहितीसाठी एकंदरीत दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय। काल यंग क्रिकेटला आपण बघितलं होतं आणि आज 40+ क्रिकेटला बघतोय। इथे बघितलं आपण चेंडू हवेमध्ये आहे, ओ कॅच इज ड्रॉप देअर, दिस इज द सेकंड टाइम। मग हा दुसऱ्या वेळेस बघितलं आपण झेल थोडासा ड्रॉप केला होतोय, पात्र हा झेल थोडासा कठीण होता मगासच्या पेक्षा। इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय, हादरा बसतोय तिसरा ओळा या संघाला। वेलकम डीजे। नक्कीच आपल्या आगरी कोळी बांधवांची माय माऊली आपलं बघितलं तर
आई एकविरा मातेची आठवण होत असताना पाहायला मिळते. नक्कीच बघितलं आपण एकविरा ही ज्यावेळेस आठवते त्यावेळेस कारला आपल्याला आठवतं आहे, खास करून तो खंडाळ्याचा घाट आपल्याला आठवतोय, ते दृश्य आपल्याला आठवते. आणि खरोखर बघितलं आपण आईने दिलेला तो एक चांगला आशीर्वाद नक्कीच आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या असतो, यात काही शंका नाही मित्रांनो. एकंदरीत 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. अजूनही बघितलं आपण 3 चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. पहिल्यांदा क्रेक यानं बघितलं, ज्याने की 4 धावा फक्त दिल्या होत्या, एक गडीतने बाद केला होता. आणि आता मात्र नितीन आलाय, नितीनने सुद्धा कमी धावा दिल्यात या षटकामध्ये. 10 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र कांदरपाडा संघ, नक्कीच कांदरपाडा संघ बघितलं आपण पहिल्या सामन्यामध्ये त्याने बघितलं आपण पिंकरपाडा संघाला पराभूत केलं होतं. आणि त्याच्यानंतर बघितलं हा आणि हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. इथे बघितला टॅप करतोय, असे स्ट्रोक्स तुम्हाला अंडररन मध्ये नक्कीच पाहायला मिळतात. एक धाव पूर्ण केले जाते, एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 11 या धावसंख्येवरती, 11 इज द स्कोर ऑफ ओला परिसर. बऱ्याच स्पर्धा बाकी आहेत मित्रांनो. पुढच्या सप्ताहामध्ये मला वाटतं पांजो येथे स्पर्धा आपण बघणार आहोत, जी मास्टर कपची एक पुन्हा एकदा एक खास करून स्पर्धा बघणार आहोत, जे वसईच्या पट्ट्यामध्ये बघणार आहोत, पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघणार आहात मित्रांनो. त्याच्यानंतर बघितलं आपण तर ओपनच्या क्रिकेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ओ इथे बघितला टप्पा पडलाय आणि चेंडू बघितला आपण पाठीमागे निघून जातोय. वाईटचा इशारा होतोय, अवंतर दास भरतोय आणि अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 12 या धावसंख्येवरती. ओपन क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर नारंगी येथे एक स्पर्धा आहे, 1 लाखाची ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि 5 फेब्रुवारीपासून त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इथे बघितलं चिप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जास्त वरती निघून जातोय. 2 धावा येतील यात काही शंका नाही आहे, 2 धावा येत आहेत या ठिकाणी. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, मात्र बघायचं आहे हा ना रुक बघा रूप का इशारा यहाँ पर देखने को मिलता हुआ. नक्कीच रूप बाबा रूप हा पिक्चर सुद्धा आपण बघितलेला आहे मित्रांनो. तर त्या क्षणाची कुठेतरी आठवण होते. धावसंख्या थांबलेली आहे, बघितलं आपण जवळजवळ बघितलं आपण 14 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर एका बाजूने कांदरपाड्याचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर ओळा परिसराचा संघ, नेहमी मुंबई. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण ठाण्यामध्ये एक लढत पाहायला मिळते, झुंजाला झुंज पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पिक करतोय फलंदाज स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पिक करत असताना ताकद जास्त नव्हती त्या स्ट्रोकमध्ये, फक्त दिशा दिली जाते. बरेचसे फलंदाज त्या स्ट्रोकला जास्तीत जास्त कधी कधी ताकद सुद्धा देतात. आणि इथे बघितलं आपण थोडीशी दिशा दिली जाते, धावसंख्या पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकानंतर बघितलं आपण 7.5 सरासरीने चालतो इथे ओला परिसर संघ. धावसंख्या 15 पाहायला मिळते, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला जाऊया डीजेकडे आणि पुन्हा एकदा येऊया मालवणीच्या मैदानाकडे. वेलकम डीजे. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 19 तारीख तुम्हाला आठवत असेल आणि 1966 तो साल तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस शिवसेनेची प्रथम स्थापना झाली मित्रांनो. आणि नक्कीच कशी स्थापना झाली खरोखर बघितलं आपण तर एका काळ्या टॅक्सीवरती टॅक्सीमध्ये बसून बघितलं आपण तर भगव्या झेंड्याच्या रूपाने बघितलं ती चारही बाजूनी, खास करून मुंबईच्या चौफेर ती टॅक्सी फिरली गेली. आणि तेव्हापासून बघितलं आपण तर त्या शिवसेनेची स्थापना झाली मित्रांनो. आणि ती आठवण 1966 पासून बघितलं तर ताजी होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 15 पाहायला मिळते, अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे. 18 डेलेस्ट गो इयर. ओ इथे बघितलं ऑन साईडला ड्राईव्ह केला तर चेंडू अपील केली जाते, उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास थोडासा कमी होता. बघितलं अजूनपर्यंत चेंडू आत्ता मात्र कलेक्ट केलं गेलाय. 2 धावा येत आहेत आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 17 या धावसंख्येवरती, 17 इज द स्कोर इयर. बघा रमा बाद झाला 1 वरती, ज्ञानेश्वर ओळ्या संघाचा बाद झाला 1 वरती, उत्तमने जवळजवळ 6 धावा भरल्या तर तो सुद्धा बाद झालाय. मिलिंद खेळतोय आणि विशाल त्याला चांगली साथ देतोय या ठिकाणी या मैदानावरती. तर धावसंख्या 17 पाहायला मिळते, ओला परिसर संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि कांदरपाडा संघ क्षेत्रशंकर चना शशी सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी माक. इथे बघितलं ऑन साईडला एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावासाठी रोटेट झालाय, दुसरी धाव आरामाने पूर्ण केली जाते. या दोन्ही धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकल्या जाते. एक बघितलं आपण 19 या धावसंख्येवरती, 19 इज द स्कोर इयर.
तर 19 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळते. मी नेहमी म्हणत असतो विसावं वर्ष आहे, मात्र 19 वर्षानंतर आपण बघितलं आपण विसावं वर्षामध्ये तर एक चांगलं क्रिकेट बघतो या ठिकाणी. इथे बघितलं आपण लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईट करार करतायत. मिस्टर एक्स्ट्राचं या ठिकाणी आगमन होतंय आणि मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 20 या धावसंख्येवरती. तर ठाण्याचा संघ या ठिकाणी खेळतोय. लगेच आपण बघितलं तर आठवण होते कासारवडेलीची, कारण कासारवडेली इथे सुद्धा मला वाटतं एक स्पर्धा सुरू आहे आणि तिकडची सुद्धा त्या स्पर्धेची आपल्याला आठवण होते, खास करून बघितलं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत 26 जानेवारी आहे, त्या कारणाचं बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला डोक्यामध्ये येतील यात काही शंका नाही आहे. 20 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग मध्ये बघितलं आपण विकेट किपर पुन्हा एकदा आपल्या पोझिशन मध्ये येतोय या ठिकाणी. इथे बघितलं आपण ड्राईव्ह पाहायला मिळतोय, सिंगल आणि त्याच्यानंतर डबल, ही रणनीती आहे. बघा सिंगल्स आर कॉल्ड द लाईफ लाईन्स ऑफ द क्रिकेट. सिंगल्सला बघितलं आपण लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट म्हटलं गेलंय. ज्या पद्धतीने बघितलं आपण आपली लाईफ लाईन बघितलं आपण तर मुंबईची ट्रेन आहे मित्रांनो, परंतु बघितलं आपण क्रिकेटमधली लाईफ लाईन बघितलं आपण तर प्रत्येक सिंगल धाव आहे आणि त्या सिंगल धावेचा बघितला चांगला वापर करतोय. 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितला 22 या धावसंख्या. शशीने आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत वाईड, त्याच्यानंतर बघितलं आपण ट्रिपल डबलच्या रूपाने धावा येत आहेत त्या ठिकाणी, त्या कारणाचं 7 धावा त्यांनी खर्च केले. धावसंख्या 22 पाहायला मिळते. ओळा संघाची शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पिक करतायत. क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक धाव येईल यात काही शंका नाही आहे. एक धाव येते एकेरी धावने. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 23 या धावसंख्येवरती. तर बघा आज मीरा संघाला थोडंसं परतावं लागलं, त्याच्यानंतर बघितलं दहिसर संघाला बघितलं आपण परतावं लागलं, त्याच्यानंतर बघितलं पेंकरपाडा संघाला पहिल्या फेरीमध्ये परतावं लागलं आणि त्याच्यानंतर बघितलं आपण नवगर संघाला पहिल्या फेरीमध्ये परतावं लागलं. दुसऱ्या फेरीमध्ये मात्र वाघबिल संघाला थोडंसं बॅकफूटला जावं लागलं आणि नक्कीच बघितलं आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या मैदानावरती आपण बघतोय. एच लागली होती, चेंडू बघितला आपण विकेट किपरांच्या हातामध्ये गेला होता, मात्र परंतु बघितला आपण शेवटचा चेंडू, तो चेंडू बघितला आपण निसरला. कदाचित मला वाटतं विकेट किपर यांच्या बोटाला तो चेंडू आदळला असेल आणि चेंडू बघितला खाली पडला जातोय. तर धावा येत आहे, धावसंख्या पुढे सरकली जाते. 24 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे तीसऱ्या षटकातील. क्रेग यांना बघितलं 4 धावा, नितीन यांनी 11 धावा खर्च केल्या त्या. शशी कितपर्यंत धावा देतोय या शेवटच्या चेंडूमध्ये त्याच्यावरती सगळ्यांची नजर आहे. धावसंख्या 24 पाहायला मिळते. इथे बघितलं आपण ड्राईव्ह केला जातोय, चांगलं क्षेत्रक्षण, चांगलं क्षेत्रक्षण. त्याचं एक कारण आहे की स्वतःला झोकून देतोय. चेंडू पाठीमागे जाता कामा नये, त्या कारणास्तव काय जरी हाताने काम नाही झालं तरी आपलं शरीर काम करू शकतो, ते काम करतो यावेळेस. बघितलं क्षेत्ररक्षक, धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 26 या धावसंख्येवरती. उद्या 26 जानेवारी आहे मी म्हणेन, परंतु आत्ता मात्र 26 आकडा आलेला आहे. षटक क्रमांक 3 संपलं जाते. चला संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण या मालवणीच्या मैदानाकडे येऊया. वेलकम DJ. नक्कीच बघितलं आपण हे संगीत, त्याच्यानंतर बघितलं आपण नक्कीच हे शब्द ऐकायला कानामध्ये फार आवडतं मित्रांनो, कारण बघितलं ही महाराष्ट्राची आपली शान आहे लक्षात ठेवा. आणि नक्कीच बघितलं ही मुंबईची आपली शान आहे. नक्कीच त्या शाणेमधलं एक सुंदर असं गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. धावसंख्या 26 पाहायला मिळते. विनोद यावेळेस नौका गोलंदाज पाहायला मिळतोय. तर विनोद बघितला आपण पिंकरपाड्याच्या विरुद्ध बघितला आपण चांगली कामगिरी. आता मात्र कशी कामगिरी करतोय कांदरपाडा संघ, खास करून ओळ्याच्या विरुद्ध ते बघायचं आहे. इथे बघितलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द पिच, खेळणं चाहते ते ऑन साईड पर, गेंद निकलते वे ऑफ साईड पर. खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला, चेंडू निघून जातोय ऑफ साईडला या ठिकाणी. तर धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाते. 27 या धावसंख्येवरती 27. हवेमध्ये आहे चेंडू, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. बघितलं आपण चेंडू जास्त हवेमध्ये होता, मात्र जज केला, दोन्ही हात पुढे केले आणि बघितलं आपण घडीला बाद करतोय क्षेत्ररक्षक. संगीतला पुन्हा एकदा ऐकूया आणि पुन्हा एकदा चांगल्या सामन्याकडे येऊया. वेलकम DJ.
धाव संख्या बघितला आपण 27 आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो बघितला आपण उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण पहिला सामना गोडदे वर्सेस मुर्दा, दुसरा सामना पांजू वर्सेस एक्सबी, परंतु सगळ्यात जास्त नजर आहे ती बघितला आपण मालवणी वर्सेस राई यांच्यावरती। कारण बघितला आपण प्रत्येकाच्या घरातली व्यक्ती जो खेळत असेल तो नक्कीच बघितला आपण नजर टाकणार आहे आपल्या खेळाडूवरती, आपल्या मिस्टरांवरती, तर नक्कीच बघितला आपण आपल्या मिमणे नातेवाईकावरती, खास करून मालवणी संघाच्या खेळाडूंवरती। इथे बघितला आपण ऑन साइडला चेंडू निघून जाते, रन आउटचा मौका आहे, लेकिन क्या हो रहा है यहाँ पर। एका वेळेला मला असं वाटलं की खाजरी सापडली की काय खाडीमध्ये, परंतु बघितलं आपण बघता बघता तिथे दोन धावधाव पूर्ण होत आहेत। या दोन धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, बघितलं आपण 29 या धावसंख्या 29। इथे बघितलं आपण फाइन लेग आणि थर्ड मॅनच्या मधोमध चेंडू निघून जातोय, ओ रनआउटचा मौका आहे, ओ इथे संधी मिस करतोय मात्र विकेट कीपर। जिथे एक धाव होती तिथे बघता बघता बघितलं आपण तर तीन धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी, तीन धावा, आणि या तीन धावेने धावांची गती पुढे सरसावली जाते, बघितलं आपण 32 या धावसंख्येवरती। तर चंद्रशेखर ओळेकर स्वतः कर्णधार, जे आज बघितलं आपण सहाव्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत, मात्र मिलिंदला बघितलं चौथ्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत मित्रांनो, मात्र याच चंद्रशेखरला बघितलं आपण पाचव्या क्रमांकावरती मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं मित्रांनो, आणि तोच चंद्रशेखर ओळेकर बघितलं आपण तर आता मात्र जवळजवळ स्ट्राईकला आणि सहाव्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। ग्रेट क्रिकेट मी म्हणेन आजचं क्रिकेट टफ आहे, त्याचं कारण एक आहे, पूर्वी आपण म्हणू शकत होतो की हाच संघ विजयील तोच संघ विजयील, पर आज तुम्हाला सांगणं कठीण आहे 22 संघांमध्ये की हाच संघ ट्रॉफी घेऊन जाईल किंवा तोच संघ ट्रॉफी घेऊन जाईल असं। मित्रांनो नक्कीच त्याचं कारण एक आहे, कारण पॅरल क्रिकेट आहे, लक्षात ठेवा तुम्ही। तर नक्कीच एक अटीतटीची लढत आहे, आपण बघितलं 22 संघांमध्ये, त्याच्यामध्ये कोण जिंकेल कोण संघेल अरेल आपण सांगू शकत नाही। इथे बघितलं आपण सुरेख चेंडू थोडासा जास्त बाहेर काढला होता चेंडू ऑफस्टंपवरती, आणि त्या कारणाचा चेंडू पाठीमागे निघून जातोय। बघितलं आपण ऑफस्टंपच्या बाहेरचा जो नियम आलाय तो बऱ्याचशा मी म्हणे मोठ्या ओपनच्या क्रिकेटरना सतावतोय, मी म्हणे आज बघितलं आपण ते बरेचसे क्रिकेटर थोडेसे परेशान आहे पण बघितलं तर। इथे बघितलं आपण तडम्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय, सिंगल इज कमिंग इयर, एक धाव पूर्ण केली जाते, एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते, बघितलं आपण तर 33 या धावसंख्येवरती। चार षटकांचा खेळ इथे संपला जातोय, एंड ऑफ द ओव्हर नंबर फोर्थ इयर, चार षटकानंतर धावसंख्या बघितलं आपण 32 पाहायला मिळते, म्हणजे बघितलं सरासरी 8च्या सरासरीने चालतो इथे ओळ्याचा संघ। शेवटचा चेंडू, अजूनही 8चं कॅल्क्युलेशन केलं तर सरळ 40 वरती जाईल ओळ्या संघ। पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे, वेलकम डीजे। तर शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे, धावसंख्या 33 पाहायला मिळते। तर मित्रांनो उद्याला आपल्याला नक्कीच मालवणीचे स्टार पाहायला मिळतील, नक्कीच उद्या आपण फ्रेम मध्ये बघणार रवींद्र, मधुकर, धर्मेंद्र, हरेश्वर, संतोष, महेश, प्रकाश, विनोद, ज्ञानेश्वर, प्रमोद, परशु, मिलन, हरेश्वर, शिवा, गणेश यांना सगळ्यांना इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी मित्रांनो बघणार आहोत या मैदानावरती। उद्या खरी कसरत आहे मित्रांनो, कारण बाहेर तुम्ही भरपूर काय करता परंतु घरच्या मैदानावरती खरी तुमची अग्निपरीक्षा असते, लक्षात ठेवा ती अग्निपरीक्षा तुमची उद्या आहे या ठिकाणी, बघितलं आपण घरच्या प्रेक्षकांच्या समोर। इथे बघितलं आपण एच लागली होती मला वाटतं, चेंडू पाठीमागे निघून जातोय या ठिकाणी, सिंगल इज कम्प्लिटिंग इयर, एक धाव इथे, एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते, बघितलं आपण हो इथे बघितलं आपण एक धाव आणि त्याच्यानंतर बघितलं दुसरे धावे करण्याचा प्रयत्न, मला वाटतं एक धाव घेऊन मला वाटतं थांबलेत की काय फलंदाज, परंतु बघितलं दुसऱ्या धावेच्या मोहात होते आणि इथे गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय। तर धावसंख्या बघितलं आपण एकेरी धावाने पुढे सरसावली जाते 34 या धावसंख्येवरती, अजून काही चेंडू शिल्लक आहेत आणि काही चेंडू शिल्लक असताना नौका फलंदाज मैदानामध्ये। डीजे नक्कीच मावऱ्याचा लागलाय नाद, परंतु तो नाद आपण उद्या जास्तीत जास्त बघणार, कारण बऱ्याच जणांचा उपास आहे, मला वाटतं शनिवार आहे
त्या कारण से बरेच जणांचा उपवास सुद्धा आहे. उद्या आपण तो नाद सुटेल यात काही शंका नाही आहे. कारण नक्कीच उद्या संडे. ओ इथे बघितलं ऑफ साईडला गॅप मध्ये वेल फील्ड बाय पांडुरंगिया सिंगल कंप्लीट केली जाते. प्रयत्न दुसरे धावेचा बघायचा. इथे रनआउटचा मौका आहे. भाग मिल्का भाग की कहानी ताजी होती हुई और इसी के साथ ही विकेट का पतन होता हुआ इस समय. चलते हैं डीजे की ओर और फिर मैदान की ओर आते हैं. वेलकम डीजे. डीजे 36 इज द स्कोर. 36 धावा फलकावरती मित्रांनो पाहायला मिळत आहेत. सतीश सरका नौका फलंदाज जो 7व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओवळा संघाचा. दीपक सरका नौका फलंदाज म्हणजे सतीश आणि दीपक ही नौकी जोडी आपल्याला मैदानावरती आता मात्र पाहायला मिळते. या ठिकाणी बघायचंय ज्यावेळेस टॉप टू एंड एक क्रिकेटर येतात त्यावेळेस आणखीन रंगत का वाढते कारण धावांचा ओघ वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता असते मित्रांनो. ओ इथे बघितलं लॉफ केला जातोय चेंडू होय मध्ये आहे. ओ वाड कॅच वाड कॅच. उम्र बचपन की लेकिन दिल बिल्कुल बचपन का ये यहां पर दिखाते हुए इस समय. गुड कॅच. चला पुन्हा एकदा डीजे कडे आणि पुन्हा एकदा मैदानाकडे. वेलकम डीजे. डोनाल्डने सुरेख गोलंदाजी केली आहे. डोनाल्डने ॲलन डोनाल्ड यांची कुठेतरी आठवण करून दिलेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या. इथे बघितलं आपण लेक्स्टमच्या बाहेर जातोय चेंडू आणि त्या कारण अशोक राऊत आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही पंख त्या ठिकाणी उडत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 37 या धावसंख्येवरती. ॲलन डोनाल्ड महत्वपूर्ण गोलंदाज बघितलं आपण. तेच तर्रार गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून भरपूर काही शिकायला भेटलं. इथे बघितलं ऑन साईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू निघून येतोय. दोन धावा येतील इतक्या शंका नाहीये. बघायचा तिसरी धाव पूर्ण होईल का इथे. ओ इथे बघितलं आपण. बघता बघता तिसऱ्या धावेसाठी सुद्धा दार उघडलं जात आहे आणि तिसरी धाव सुद्धा आरामाने पूर्ण केली जाते. तीन धावा आणि तीन धावाने धावसंख्या 40 वरती. सर 40 धावाचा आम्ही अंदाज जोडला होता. इथे 40 धावा पूर्ण होत आहेत म्हणजे बघितलं आतापर्यंत 8 धावा आलेले आहेत. म्हणायला काही हरकत नाही एवढ्या संघासाठी या षटकामध्ये. एका बाजूने बघितलं आपण. ओ फुलटॉस चेंडू आहे गडीबात. नक्कीच आमच्या पालघर जिल्ह्यातील आवाज आणि संगीतकार त्यांचा शुभ आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. 40 धाव फलकावरचा पाहायला मिळत आहे. तिथे बघितलं आपण चेंडू डीप मध्ये निघून जातोय. काय डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल का पंचांच्या इशाऱ्याची मी वाट बघतोय. एकेरी धावेचा इशारा येतोय आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण. तर 41 या धावसंख्येवरती. तर 41 धावा पूर्ण होत आहेत. या ठिकाणी 42 धावेचं आव्हान आहे. 42 धावांचं आव्हानावरती काय होत आहे ते नक्कीच आपल्याला कळणार आहे. मात्र पुन्हा एकदा म्युझिक कडे जाऊया आणि पुन्हा एकदा चालू सामन्याकडे आपण येऊया. वेलकम डीजे. पालघरच्या स्टेशनापासून पद्धतीचे नाके बरे संग दिला माय काय गो मंदा. पालघरच्या स्टेशनापासून पद्धतीचे नाके बरे संग दिला माय काय गो मंदा.
ओय गणपत गाना कधी बंद केला वाजव ओ मंद माई शिकलेली नव्हती का ओ मंद माई अडानी नव्हती का ओ मंद माई शिकलेली नव्हती का ओ मंद माई अडानी नव्हती का थँक्यू डीजे थँक्यू डीजे तर 41 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथे बघितला ओळा आहे संघाने आणि 42 धावांचं आव्हान आहे. आपण बघितलं कांदरपडा या संघासमोर. मात्र आपण जाऊया ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी बघितलं आपण अतिशय फार मोलाची साथ या क्रिकेटला दिलेला आहे, मालवणी गावाला दिलेली आहे. मित्रांनो बघितलं आपण जवळजवळ 2324 नावं सकाळी आम्ही वाचली होती. अजूनपर्यंत बघितलं आपण तर उत्तम फणसगावकर यांच्या माध्यमातून एक चांगली साथ येते. त्याच्यानंतर रेड कॉर्नर यांच्या माध्यमातून एक चांगली साथ येते. सुनील करवीर रविवारचं जेवण त्यांच्या माध्यमातून आलं तर शशिकांत पाटील यांच्या माध्यमातून जी मंडपाची व्यवस्था आहे ज्यांच्या खाली आम्ही बसलेलो आहोत ती मंडपाची व्यवस्था बघितलं शशिकांत पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे, त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर डीजे जो आलेला आहे, संगीत तुम्ही वेगवेगळं ऐकतायत, खरोखर मिलन कोट MSK साऊंडचं तुमचं अत्यंत मी आभार व्यक्त करतोय आणि मोस्ट थँकफुल, कारण चांगला आवाज आहे आणि चांगली सुंदर गाणी सुद्धा आहेत. त्याच्यानंतर बघितलं आपण दुर्गेश कोळी तर मंडप डेकोरेटर्स यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर मास्टरच्या ज्या ट्रॉफी आलेल्या आहेत कैलासवासी लक्ष्मण पावशा कोळी यांच्या स्मरणार्थ प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ मॅन ऑफ द सिरीज सुद्धा बघितलं आपण. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजच्या ज्या ट्रॉफी आल्या श्री संदीप शिवराम कोळी यांच्या माध्यमातून, जे शाखा प्रमुख आहेत शाखा क्रमांक 32 त्यांच्या माध्यमातून आले आहेत. त्याच्यानंतर जे यंगच्या ट्रॉफी आल्या आहेत प्रथम द्वितीय सिरीज फलंदाज गोलंदाजच्या ज्या ट्रॉफी आल्या आहेत ते हॉटेल ग्रीन विलेज रिसॉर्टच्या माध्यमातून आले आहेत, त्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जे आयोजक आहेत 3 दिवस नेटवर्क व्यवस्था आपण बघितलं तर स्टार ब्रॉडबँडच्या माध्यमातून आलेले संतोष कोळी खास करून बघितलं तर हरलेल्या संघाला सुद्धा बघितलं आपण पारितोषिक आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण सामनावीरसाठी पारितोषिक आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण PWR अवॉर्ड रातोडी विलेज यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघितलं तर या ठिकाणी एक नक्कीच सन्मान आलेला आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. तर या सगळ्यांचं मी मनोपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी, नक्कीच उद्या सुद्धा ही नावं पुकारल्या जातील. आज आणखीन मी म्हणेन नावं पुकारली जातील यात काही शंका नाहीये. नक्कीच बघितलं आपण क्रिकेटची खास करून बघितलं आपण क्रिकेटचा खेळ करत असताना मी म्हणे एका कोणाची साथ नसते, प्रत्येकाची प्रत्येक मी म्हणे व्यक्तीची फार मोलाची साथ असते मित्रांनो. आणि तुम्ही जी साथ दिले त्या प्रत्येक व्यक्तीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी देणगीदार आहात आणि नक्कीच तुमचं सहकार्य मोलाचं आहे. मात्र आता संगीतला ऐकूया, संगीतला आपण थोडासा चान्स देऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. कोली सोरिल्या डोलीरा मुंबईच्या किनारी अग मार्तिन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी तयारी सरकार
नक्कीच जर कोळी समुद्रामध्ये गेला नसता, कोळी जर पाण्यामध्ये गेला नसता तर आपल्याला मच्छी कधीच चांगली सापडली नसती मित्रांनो. नक्कीच आज आपण कोळ्यांच्यामुळेच बघितलं आपण तर चांगली मच्छी खातोय मित्रांनो, आणि त्या कोळ्यांचा सुद्धा मी मनोरपूरक आभार व्यक्त करतोय. नक्कीच बघितलं आपण, सामना सुरू होतोय तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बघितलं आपण आमचे कोळी बांधव, बघितलं आपण जीवावरती खेळून, बघितलं आपण 7 दिवस खास करून समुद्राच्या आतमध्ये, 10 दिवस समुद्राच्या आतमध्ये, बघितलं आपण 15 दिवस समुद्राच्या आतमध्ये जाऊन बघितलं तर मासेमारी मित्रांनो करत असतात, आणि खरोखर बघितलं आपण तर त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या ठिकाणी. तर एकंदरीत बघितलं आपण नॉवेल आणि क्रॅग ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते, आणि गोलंदाजी माकवरती बघितलं आपण विजय सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावांचं आव्हान आहे. विजय प्रथम क्रमांकाचा गोलंदाज, 42 धावांचं आव्हान आहे. 8.40 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये लाभ या ठिकाणी राखायचे. इथे बघितलं आपण डॉटच्या रूपाने पहिला चेंडू निघून जातोय. म्हटलं तर सुरुवात चांगली असली की त्याचा अंत चांगला होऊ शकतो मित्रांनो. इथे बघितला पहिला चेंडू डॉटच्या रूपाने निघून जातोय. नॉवेल बघितलं आपण अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो या ठिकाणी. शॉर्ट ऑफ लाईन चेंड होता इथे बघितलं. ओ फार वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे, मात्र बघितलं आपण मिस होतोय क्षेत्ररक्षक. आणि इथे बघितलं आपण तर एक धाव पूर्ण केली जाते एकेरी धावेने. बघितलं आपण इथे बघितलं आपण कांदरपडा इज ऑन द मार्कर. क्रेग सारखा फलंदाज पुन्हा एकदा, ज्याने की चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं आपण. इथे बघितलं आपण ओ झेल सुटला जातोय. प्रयत्न दोन्ही संघाच्या मध्ये, ओ डायरेक्ट हिट केली जाते, गडीबाद होतोय. नक्कीच बघा सीमा रेषेपासून थ्रो केला जातोय गडीबाद. एक पाहायला मिळते. नक्कीच तुम्ही जर क्रिकेटची पुस्तकं वाचत असाल मित्रांनो, त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आपण बघितलं तर नक्कीच बघितलं आपण तर ज्यावेळेस तुम्ही चेंडूला गॅदर करता त्यावेळेस तुमचे हात जे आहेत ते स्टंपच्या पाठीमागे असायला हवेत, आणि तोच प्रयत्न केला बघितलं आपण ओळा संघाने. आणि इथे बघितलं आपण जो लॉंग ऑन चा क्षेत्र शिकवता तो डायरेक्ट थ्रो करतोय, आणि तो चेंडू बघितला आपण तर एस्टॅनवरती इथे आदळतोय. त्या कारणास्तव गडीबाद होतोय आणि हादरा बसतोय बघितलं आपण या ठिकाणी कांदरपाडा संघातला. आता मात्र बघितलं कांदरपाडा संघाचे 2 गडीबाद झालेत. पहिल्यांदा बाद एकच गडीबाद झालाय.
यस थोडेसे स्कोरबोर्ड मध्ये मिस्टेक झाली होती कारण एक लाईन आमच्या स्कोरबोर्ड मध्ये जास्त आली होती मित्रांनो, त्या कारणास्तव ते शब्द आम्ही उच्चारले होते. एक गडी बाद होतोय आणि एकेरी धावे एक गडी बाद झाला असताना धावसंख्या बघितलं आपण दोन पाहायला मिळते. ओ इथे बघितलं आपण चेंडू हवेमध्ये आहे. ओ मी चूक करणार नाहीये, हे दुसऱ्यांदा दाखवतोय इकडचा क्षेत्रशक. गडी बाद होतोय दुसरा. थँक यू डीजे. आता मात्र दोन गडी बाद होत आहे. तिथे बघितलं कांदरपाडा संघाचे धावसंख्या दोन पाहायला मिळते. नक्कीच बोटीनं फिरवाल का मित्रांनो? बोटीत फिरायची मजा वेगळी आहे, रिक्षात फिरायची मजा वेगळी आहे, ट्रेनमध्ये फिरायची वेगळी मजा आहे, त्याच्यानंतर बघितलं प्लेनमध्ये फिरायची जी मजा आहे ती वेगळी आहे, आणि सायकलवरची जी फिरायची आहे ती वेगळी मजा आहे. त्याच्यानंतर ज्या बालपणामध्ये आपण ज्यावेळेस जन्माला येतो 5-6 वर्ष तेव्हा त्या सायकलमध्ये फिरण्याची जी मजा आहे ती वेगळी मजा आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तर ती आठवण होते या गाण्याच्या माध्यमातून. धावसंख्या बघितलं आपण दोन पाहायला मिळते, 2. प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न कोणावर करावा लागेल? कांदरपाडा संघाला. मात्र ओवळा संघाला काय करावा लागेल? जो दबाव आहे तो दबाव याच पद्धतीने निर्माण करावा लागेल त्यांना. तर आत्ता मात्र बघितलं आपण तर नक्कीच गाडी टर्न घेईल का घोडबंदरवरून? गाडी यावेळेस बघायचं आहे काय, ओवळाला निघून जाईल की कांदरपाड्यापर्यंत थांबेल ते आपल्याला बघायचं या ठिकाणी. मात्र कांदरपाडा वर्सेस ओवळा यांच्यामध्ये अतिटेतीचा सामना, एक रंगतदार सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे बघितलं आपण तर ऑन साइडला चेंडू फाइनल क्षेत्रामध्ये निघून जातोय. दोन धावा येतील का? दे आर कमिंग फॉर 2 इयर. यस इट इज 2 इयर. दोन धावा पूर्ण केल्या जातात. या दोन धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती. तर 42 धावांची गरज आहे, त्या कारणास अजूनही बघितलं आपण 38 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. बघा विजय गोलंदाजी करतोय आणि ज्यावेळेस क्रेग हा गोलंदाजी करत होता त्यांच्या गोलंदाजीवरती सुद्धा पहिल्या षटकामध्ये 4 धावाल त्या. आणि इथे बघितलं आपण 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावाल आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन आणि इक्वेशन दोन्ही पण समान पाहायला मिळते. ओ हा दुसरा झेल सुटला जातोय. काय झेल सोडायला सांगितलेले आहेत का? मला माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत. ओळा संघाने या क्षेत्रशकाला झेल सोडायला सांगितलेलं आहेत की पकडायला सांगितलेलं आहे? तिसरा सुटलाय मला वाटतं. भगवान पाटील सुद्धा इथे दर्शवत आहेत आणि त्यांनी सांगितलं की तिसरा झेल सुटलेला आहे करून. हा मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण तर 6 या धावसंख्येवरती. तर मित्रांनो उद्या यायला विसरू नका कारण उद्या या मैदानावरती मालवणीची जत्रा आहे, लक्षात ठेवा. उद्या यायला विसरू नका. तर उद्या बघितलं आपण एक रोमांचक स्थिती, प्रेक्षक वर्ग चांगला पाहायला मिळणार आहे, सामने सुद्धा कडक पाहायला मिळणार आहेत, पाहुणे सुद्धा तितकेच कडक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. तर नक्कीच उद्या यायला तुम्ही इकडे विसरू नका कारण बघितलं आपण तर दर्जेदार या ठिकाणी खेळ. धावसंख्या 6 पाहायला मिळते, पहिलं षटक संपलं गेलंय, 6 इज द स्कोर. अजूनही बघितलं आपण 36 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 24 चेंडू 36 धावा, 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावेची गरज. विचार पाडण्यासाठी बाग पडलेला आहे दोन्ही संघांना. सामना जरी लांब असला तरी दोन्ही संघांना विचार करण्यासाठी बाग पडलेला आहे, ओळा संघाला सुद्धा, त्याच्यानंतर बघितलं आपण कांदरपाडा संघाला सुद्धा या ठिकाणी. तर दोन गडी बाद झाले. बघा सेम इक्वेशन, क्षेत्ररक्षक होता मिलिंद आणि गोलंदाज होता विजय. मात्र ज्याच्यानंतर क्लेग ज्यावेळेस बाद झाला ते सुद्धा सेम इक्वेशन, मिलिंद हा क्षेत्रशिक होता आणि ज्याच्यानंतर गोलंदाज बघितला विजय. मात्र बघितलं आपण तर ज्यावेळेस नॉवेल आणि क्रेग हा बाद झालाय त्यावेळेस क्षेत्रशक आणि गोलंदाज सेम आपल्याला पाहायला भेटले मित्रांनो. मात्र शशी आणि भरत ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. चंद्रशेखर ओळेकर नक्कीच टेनिस क्रिकेट मधलं एक चांगलं नाव पाहायला मिळते. अनेक दुरा खांद्यावरती घेतलेले आपण बघितलं चंद्रशेखर याने. अनेक बघितलं आपण तर क्रिकेटचा इतिहास त्यांनी घडवलेला आहे. अनेक वेळा बघितलं आपण क्रिकेटला आणलेलं आहे. बघितलं आपण खास करून बघितलं आपण सामन्याला आणलेला आहे चंद्रशेखर. तो चंद्रशेखर आपल्याला गोलंदाजी माकवरती पाहायला मिळतोय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. काय तो क्षेत्रशक बदलला गेलाय का? यस बदलला गेलाय कारण बघितलं ज्याने झेल सोडलेला तो आता मात्र बघितलं आपण शॉर्ट थर्डमॅनकडे पाहायला मिळतोय.
इथे बघितलं आपण लष्टमूर्ती चेंडू होता थोडासा बाहेर जात होता, लगेच पंच या ठिकाणी महेंद्र पाटील वाईट दर्शवत आहेत अवंतर धावत भर होते आणि अवंतर धावने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण सात या धावसंख्येवरती सेवन. ओ लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठलाग सोडत नाहीये त्या क्षेत्रक्षेत्राचा, कारण बघितलं आपण पाच ते सहा चेंडू मला वाटतं त्याच क्षेत्रक्षेत्राकडे चेंडू गेलेत मित्रांनो. आणि नक्कीच एकदा का चेंडू किंवा बघितलं आपण जर खास करून बघितलं आपण एखादी व्यक्ती जर पाठीमागे लागली की आपली ते साथ सोडत नाही असं म्हटलं जातं. इथे चेंडू पाठीमागे निघून जातो, धावसंख्या पुढे सरकली जाते आठ या धावसंख्येवरती. आठ धावा फलकावरती पाहायला मिळत आहे या ठिकाणी. ओ डान्सिंग दंडो पेच, प्रयत्न चांगला होता, प्रयत्न चांगला होता, मात्र दोन धावा येतात त्या ठिकाणी. नक्कीच ज्यावेळेस असा चेंडू पडतो त्यावेळेस मी नेहमी म्हणत असतो, खास करून बघितलं चेंडू भारत बांगलादेश आणि श्रीलंकाची मधोमध पडलेला आहे, कारण तीन क्षेत्रक्षक होती त्याच्या मधोमध हा चेंडू पडला जातो. इथे बघितलं तर धावसंख्या पुढे सरकली जाते, बघितलं आपण दहा या धावसंख्येवरती टेन. ते बघितलं आपण चेंडू, बघितलं आपण बॉलरच्या, बघितलं आपण पायाला आदळून पाठीमागे येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. धावा येत आहेत, एक धाव आलेली आहे मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. ते फार वेळेनंतर आपण शांत होतो मित्रांनो, आता मात्र थोडस संगीतला ऐकूया आपल्या कानाची आणि त्यानंतर म्युझिकची थोडीशी मजा घेऊया. यस वेलकम डीजे. थँक्यू डीजे मिलन कोट, तुमचा मी आभार व्यक्त करतोय, कारण चांगलं साऊंड सिस्टम तुम्हाला ऐकायला मिळतंय मित्रांनो. धावसंख्या पुढे सरकली जाते, बघितलं अकरा आहे धावसंख्येवरती. चांगली साऊंड सिस्टम असली की प्रेक्षकांना मजा घेते येते, त्याच्यानंतर यूट्यूबवरती ज्यावेळेस लाईव्ह असतं त्यावेळेस तुम्हाला क्लिअरिटी खास करून बघितलं आपण साऊंड सिस्टममध्ये ऐकायला मिळते मित्रांनो. तर मी धन्यवाद देतोय, धावसंख्या अकरा पाहायला मिळते. एज लागली होती, सिरा लागला होता, चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल इज कम्प्लिटिंग इयर, एक धाव पूर्ण केली जाते एकेरी धावेने, धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण बारा या धावसंख्येवरती ट्वेल्व इज द स्कोर इयर. आता मात्र भरत हा स्ट्राईकला पाहायला मिळतोय मित्रांनो. नक्कीच दोन्ही क्षेत्रक्षकाने पहिला बघितला श्वास थोडासा सोडला होता, त्यांना वाटलं होतं की कदाचित चेंडू निघून जाईल की काय, परंतु त्याच्यानंतर बघितलं चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबला आणि दोन्ही पण क्षेत्रक्षक लगेच धावले. धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाते, बघितलं आपण चौदा या धावसंख्येवरती. धावसंख्या आहे चौदा, षटक मार्गस्थ आहे, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सामना सुरू आहे कांदरपाडा वर्सेस ओवळा यांच्यामध्ये आणि कांदरपाडा संघ बघितला चेसिंग करतोय या ठिकाणी, 42 धावांचा पाठलाग करतोय. तर काय घडेल, काय बिघडेल, व्हॉट विल हॅपन, क्या होगा, क्या नहीं होगा, आने वाला समय बताएगा. लेकिन बहुत ही शानदार और जानदार मुकाबला इस मैदान पर देखने को मिलता हुआ. एक तरफ से चंद्रशेखर रनों को रोकने की कोशिश कर रहे हैं तो दूसरी तरफ से यहाँ पर दोनों भी बल्लेबाज रनों को बढ़ावा देने की कोशिश कर रहे हैं. यहाँ पर तो दोनों पण फलंदाज धावाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करता है, तो दुसऱ्या बाजूने चंद्रशेखर मात्र धावांचा ओघ कमी करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय, शेवटचा चेंडू टप्पा पडला, त्याच्यानंतर बघितला आपण ऑफ ऑन मिड स्टंप वरती चेंडू होता, फक्त दिशा दिली जाते, दिशा से बिल भटके तो आपको मिलेंगे फटके. तर बघितला आपण फिल्डिंग थोडीशी लूज होते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार या ठिकाणी चौकार. तर जाऊया डीजे कडे, पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. वेलकम वेलकम अँड मोस्ट वेलकम डीजे.
तो पारू वे सबच पारू वरायले तुला वरायले पारू तो पारू वे सबच पारू वरायले तुला वरायले पारू तो पारू वे सबच पारू वरायले तुला वरायले पारू तो पारू वे सबच पारू वरायले तुला वरायले वरायले तुला वरायले बरे तुला वरायले वरायले तुला वरायले गावांची तुला वर आयले सारू को पारू वे सबचे पारू वर आयले तुला वर आयले सारू को पारू वे सबचे पारू वर आयले तुला वर आयले वर आयले तुला वर आयले कंचे कंचे मना वर आयले वर आयले तुला वर आयले कंचे कंचे मना वर आयले सारू को पारू वे सबचे पारू वर आयले तुला वर आयले सारू को पारू वे सबचे पारू वर आयले थैंक यू डीजे दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज गाय करायचे 18 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळतायत अभी भी बहुत कुछ बाकी है इस मुकाबले में अजूनही बघितलं आपण 24 धावेची गरज आहे 18 चेंडू 24 धावेची गरज या ठिकाणी सामन्याला जिंकण्यासाठी कांदार पाड्या संघाला काय 18 चेंडू मध्ये 24 धावा होतील का विचार विमर्श केला जातो या ठिकाणी अजूनपर्यंत बघितलं आपण 3 गोलंदाज बाकी आहेत बघितलं आपण तर ओळा संघाचे खास करून बघितलं आपण तर मागच्या सामन्यामध्ये आपण विजय यांना चंद्रशेखर ज्ञानेश्वर सतीश दिलीप यांना बघितलं होतं आतापर्यंत बघितलं आपण तर विजय यांना वापरण्यात आलंय आणि चंद्रशेखर यांना वापरण्यात आलं 3 गोलंदाज महत्वपूर्ण अजूनपर्यंत बाकी आहेत बघितलं आपण तर ओळा या संघाचे दोन्ही संघ विनंती करतोय प्लीज घाई करायची आहे समय बहुत ही किमती आहे वेळ फार महत्वाची आहे लक्षात ठेवा धावसंख्या 18 पाहायला मिळते ज्ञानेश्वर हा गोलंदाज पाहायला मिळतोय अठरा धावा झालेत चोवीस धावेची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 18 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावेची गरज इथे बघितलं आपण ऑफ साईडला चेंडू निघून जातोय एक धाव येते या ठिकाणी प्रयत्न दुसऱ्या धावेचा केला जाईल का नाही हा ना का जवाब यहां पर हा मैं होता हुआ दोन धावा येत आहेत जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव पूर्ण केली जाते चिताची दौड पाहायला मिळते धावसंख्या 20 वरती सरकली जाते अजूनही 22 धावेची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण इथे 17 आणि धावा हवेत बघितलं आपण 22 17 चेंडू 22 धावा 17 रेल्स टू गो अँड 22 रन्स टू मेक ऑन दिस ग्राउंड हिअर ग्रेट मॅच बिटवीन दिस टू दॅट इज कांदरपाडा अँड ओला हिअर दोन्ही संघांच्या माध्यमातून एक चांगलं रंगतदार असा सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती तर चांगला नजारा जसा सकाळी उल्लेख केला समोर बघितलं तर मालवणीचा एक मोठासा गाव पाहायला मिळतोय उजव्या बाजूला बघितलं खारी एंड आपल्याला पाहायला मिळतोय डावऱ्या बाजूला उंच उंच इमारती जे मुंबईची आपली शान आहे त्या उंच उंच स्काय स्केपर सारख्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो इथे बघितलं आपण ज्ञानेश्वर ऑफ साईडला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय डीप मध्ये चेंडू निघून जातो एक धाव पूर्ण केले प्रयत्न दुसऱ्या धावाचा केला जाईल का ओ दोन धाव दोन येत आहेत आणि दोन धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 22 या धावसंख्येवरती अजूनही 20 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे तर 16 आणि धावा हवे त्या ठिकाणी 20 सामना बॅलेन्सिंग स्थितीमध्ये कोणाच्या हातामध्ये सामना निघून जाईल कोणाच्या हातामधून तो सामना निसटला जाईल आणि कोणावरती खास करून बघितलं तर ते खापर फुटलं जाईल शेवटच्या क्षणामध्ये मित्रांनो कोणावरती तो बोजा बघितला आपण तो वाढला जाईल ते बघायचंय मित्रांनो तर नजर आहे ओळा संघावरती तितकीच नजर बघितलं आपण कांदरपाडा संघावरती आहे दोन्ही फलंदाजावरती जितकी नजर आहे तितकीच नजर बघितलं आपण गोलंदाजीवरती आहे मित्रांनो तर चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट पहिल्या दिवसाचं क्रिकेट यंग क्रिकेटचं आपण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा हाय क्लास क्रिकेट कारण यंग जनरेशन आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघितलं आपण आजच्या दिवसातील क्रिकेट बघितलं आपण ते सुद्धा क्रिकेट काही कमी नाही आहे उद्या थरक आणि मोस्ट थराकारक सामने असे पाहायला मिळते ओ इथे बघितलं आपण आत येणारा चेंडू सुंदर असा चेंडू फलंदाजाला वाटलं नव्हतं का हा चेंडू तेज येईल करून
टप्पा पडला फास्ट मध्ये आला चेंडू आणि यष्टीरक्षक सुद्धा चकतोय. बघा धावसंख्या बघितलं आपण, धावसंख्या 22 वरती पाहायला मिळते, 22. स्क्वेअरकडचा फटका डीप मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण केल्याचा प्रयत्न होईल का? ओ बिलकुल रुख बाबा रुख की आग बिलकुल ताजा होती वेस मैदान पर. धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण, 23 या धावसंख्येवरती. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. या षटकाचा विचार केला, 5 धाव आतापर्यंत येत आहेत. कांदरपाडा बघितलं आपण, जवळजवळ 23 धावांवरती अजूनही बघितलं 19 धावेची गरज आहे. एज लागली होती, डीप मध्ये चेंडू निघून जातोय. ओ आमचे प्रेक्षक बसले ते सुद्धा उठतायत तिकडनं, लगेच आम्हाला इशारा करतायत की फक्त एक धाव आहे, एक धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 24 या धावसंख्येवरती, 24. क्या मुकाबला चल रहा है, शानदार मुकाबला, जानदार मुकाबला और नामदार मुकाबला. जैसा चाहिए वैसा एक क्रिकेट. बिल्कुल ठंडी का सीजन है, लेकिन यहाँ पर ठंडी तो नहीं है, लेकिन दोनों मैं कहूंगा टीमों को यहाँ पर ठंडी जरूर लगती होगी, इसमें कोई दो राय नहीं है. बिल्कुल बहुत ही शानदार क्रिकेट. ऑन साइड ला चेंडू फाइनल क्षेत्रामध्ये डीप मध्ये. ओ इथे बघितला, दोन धावा वेगाने येतील का? थ्रो येतोय, गडीबाद गडीबाद या ठिकाणी बघितलं, हा द्रा बसतोय कांदरपाडा या संघाला. डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण मालवणीच्या मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. डीजे 25 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळत आहेत, 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. एका बाजूने 12 वाजल्यानंतर खूप काही घडलं जातं, दुसऱ्या बाजूने 17 आकडा कोणाला खतरा देऊन निघून जाईल ते बघायचं आहे मैदानावरती. दोन्ही आकडे फार महत्वाचे आहेत, 12 चेंडू 17 धावेची गरज सांभाळायला शिकण्यासाठी. गोलंदाज आहे सतीश मित्रांनो, ज्या सतीशने बघितलं आपण मागचा सामना आपण बघितला, तर सतीशने जवळजवळ धावा दिले ते 4 धावा दिले त्या, तो सतीश गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. तर धावसंख्या बघितलं आपण 25 पाहायला मिळते, 25 इज द स्कोर यार. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बघितला आपण पाठीमागे निघून जातोय. ऑफस्टंपरती चेंडू होता आणि बघितलं आपण इंस्ट्रक्शन गॅदर करतोय चेंडूला. तर ओळ्या संघाकडे आज काय बघितलं आपण, तर बघितलं पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी अटॅक चांगला झाला त्यांचा, फलंदाजी अटॅक सुद्धा चांगला झाला. दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर सामन्यामध्ये अजून लढत पाहायला मिळते. उसळी घेणारा चेंडू, पहिलाचा चेंडू वेगळा होता, हा चेंडू थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. ओळा करांकडे काय आहे मी म्हणेन, कधी कधी बघितलं चेंडू फास्ट निघून जातात, स्पिन अटॅकमध्ये सुद्धा बघितलं आपण चेंडू फास्ट निघून जातो, ही खासियत आहे ओळ्या संघामध्ये. धावसंख्या बघितलं आपण 26 पाहायला मिळते, 10 चेंडू 16 धावांची गरज असताना पांडुरंग स्ट्राईकला. लॉंगोलॉंगोच्या मध्ये चेंडू निघून जातोय, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघितला दोन धाव पूर्ण केले जात आहेत, तिसरी धाव येईल नाही, दोन धावा आणि स्ट्राईक राखतोय पांडुरंग. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 28 या धावसंख्येवरती.
तर नक्कीच पांडुरंगे नाव ऐकलं की आपल्याला सोलापूरची आठवण होते, पंढरपूरची आठवण होते, त्याच्यानंतर बघितलं तर त्या खास करून विठू रायाच्या नगरीची आठवण होते यात काही शंका नाही आहे. आणि खरोखर पांडुरंग या नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बघितलं आपण तर कांदरपाडा संघाच्या माध्यमातून. इथे बघितलं आपण ऑफ साईडला ड्राईव्ह केला तर चेंडू डीप मध्ये निघून जातो, एक धाव काय रोटेट येईल का पुन्हा एकदा. या वेळेस दोन पंपलिंग होते, दोन धावा येत आहेत. ओ आपकी बार घमासान एक बार फिर से सुरू होता हुआ इस मुकाबले में. दोन धावा येत आहेत आणि दोन धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण तर 30 या धावसंख्येवरती अजूनही बघितलं 12 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 8 आणि 8 चेंडू मध्ये 12 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. नक्कीच बघितलं आपण इथे बघितलं डावऱ्या बाजूला जो पिपळाच्या झाडाच्या बाजूला जो बॅनर आहे त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक लागू केलेलं आहे बघितलं चौकार आणि षटकारासाठी बघितलं तर 1 आणि 2000 तिथे पारितोषिक आहे लक्षात ठेवा. नक्कीच वारंवारती चर्चा केली जाईल. आता सामन्याकडे 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत, 8 चेंडू आणि बघितलं आपण 12 धावेची गरज आहे. इथे वेग वाढला जातोय धावांचा. इथे बघितलं सिंगल कंप्लीट केली जाते, 1 धाव येते, 11 धावेची अजूनही गरज सामन्याला जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच, दिस इज अ फाइटिंग मॅच, हिट अँड फेट मुकाबला देखने को मिलता हुआ. 7 गेंदे और 11 रनों की जरूरत. विकेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नक्कीच बघितलं आपण कांदरपाडा संघ बघितला कमी गडी बाद झालेत आणि ओळा संघाचे बघितलं जास्तीत जास्त गडी बाद झालेत, 8 गडी बाद झाले ते कांदर खास करून बघितलं आपण ओळा संघाचे आणि इथे बाद गडी झाले 4 कांदरपाडा संघाचे. एज लागली होती इथपर्यंत कानापर्यंत आवाज आला होता आणि नक्कीच प्रेक्षकांच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कानामध्ये हा आवाज घुमलुंगला असेल यात काही शंका नाही आहे. मात्र नक्कीच गडी बाद होतो त्या कारण डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये आपण येऊया. वेलकम डीजे. डीजे 31 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळत आहे, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंचा विचार केला 11 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी मित्रांनो. तर बघितलं आपण ओळा परिसराचे जे गडी बाद झाले ते 8 गडी बाद झालेत आणि इथे बघितलं कांदरपाडा संघाचे जे गडी बाद झालेत ते 5 गडी बाद झालेत. म्हणजे बघितलं आपण तर विकेटचा कुठेतरी ऍडव्हान्टेज होत असताना कांदरपाडा संघाला मित्रांनो 11 धावेची गरज आहे, 6 चेंडू 11 धावा. व्हॉट विल हॅपन, क्या होगा क्या नहीं होगा आने वाला समय बताएगा. बहुत ही शानदार मुकाबला इस मैदान पर देखने को मिलता हुआ. मालवणी का ऐतिहासिक मैदान, तर मालवणीचं ऐतिहासिक मैदान आणि त्या मैदानावरती रंगारंग वाला सामना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो रंग घेऊन जातोय या ठिकाणी बघितलं आपण तर दोन फलंदाज कोणते आहेत. एका बाजूने पांडुरंग ज्याने उत्कंठा वाढवले आल्यापासून बघितलं आपण दोन डबल्स आणि एक सिंगलचे रूपन त्याने धाव घेतले, 5 धाव त्याने उभारलेत. दुसऱ्या बाजूला आहे तो डोनाल्ड बघितलं. सामना लवकर खेळायचा आहे, दोन्ही संघ विनंती करतोय प्लीज खूप उशीर झालेला आहे सामन्यासाठी. 6 चेंडू 11 धावेची गरज. टॅप केला जातोय पांडुरंग, बघायचं रोटेट होते काय. सिंगल कंप्लीट केली जाते, एक धाव आलेला आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केला तो इथे बघितला आपण दोन धावा पूर्ण केले जात आहेत. तिथे दोन धावा येत आहेत, दोन धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 33 या धावसंख्येत अजूनही 9 धावेची गरज आहे. उत्कंठा वाढवणारा सामना नक्कीच. एका बाजूने ठाणा नगरीचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण मुंबईचा संघ. एका बाजूने कांदरपाड्याचा संघ तर दुसऱ्या बाजूने बघितलं आपण घोडबंदर रोड वेले बघितलं आपण तर ओळा परिसराचा संघ. तर नक्कीच गाडी कुठे टर्न मारेल मित्रांनो, गाडी कुठे थांबेल आणि गाडी कुठे जाईल याचा विचार होतोय प्रेक्षकांच्या मनामध्ये. इथे बघितलं आपण थोडासा लो राहणारा चेंडू, थोडासा फसव्या चेंडू पाहायला मिळतोय कारण टप्पा पडला
फलंदाजाला वाटलं कदाचित चेंडू उसळ गेल, परंतु पांडुरंग थोडासा चकतोय आणि चेंडू बघितला पाठीमागे निघून जातोय. धावसंख्या थांबलेली आहे 33 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक आहे 4, धावा हवेत बघितला आपण 9, 4 चेंडू 9 धाव कांदरपाडा संघाला. ओ सुरेख चेंडू, सुरेख चेंडू 3 चेंडू 9 धावा. ज्या पांडुरंगने बघितला थोडासा सामना आणलेला होता तोच पांडुरंग बघितला, थोडस बघितलं आपण, दोन लगातार चेंडू डॉट करतोय. क्या मुकाबला है, इसे क्या क्रिकेट कहा गया है दोस्तों. कभी हा वाला क्रिकेट है तो कभी ना वाला क्रिकेट है, कभी दूरी वाला क्रिकेट है तो कभी नजदीक वाला क्रिकेट है दोस्तों. ऑन साइड ला डीप मध्ये वेगाने जातो क्षेत्ररक्षक, ऑन साइड ला सिंगल येते, प्रयत्न दुसऱ्या धावचा केला जातोय. खेल खल्ला झालेला नाहीये, टायगर अभी भी जिंदा है दोस्तों यहां पर. ओ इथे बघितला आपण, दोन धावा येत आहेत, दोन धावा येत आहेत. अभी भी बहुत कुछ बाकी है इस मुकाबले में. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि दोन चेंडू मध्ये विचार केला 7 धावेची गरज आहे. जरी 6 धावा आल्या, जरी 6 धावा आल्या तरी कांदरपाडा संघ पुढे येऊ शकतो. बघायचं आहे इकडनं आवाज येतोय कांदरपाडा संघाचा, तिकडनं आवाज येतोय बघितला आपण तर ओळा परिसराच्या प्रेक्षकाचा. मित्रांनो दोन्ही पाठीराके आमच्या बाजूला बसले आहेत, परंतु दोन्ही मध्ये बघितलं आपण थोडासा घमासान सुरू आहे तिकडे. ओ इथे बघितलं डिप्पाचा चेंडू निघून जातोय, काय झेल असेल का हा निर्णायक खेळ. ओ इथे झेल सुटला जातोय, एक धाव येते. बघितलं 6 धावेची अजूनही गरज आहे इथे, 6 धावेची गरज आहे. जर दोन काढले असते तर कदाचित चौकार आला असता, तो सुद्धा उपयोगी ठरला असता. मित्रांनो बघायचंय विकेटच्या आधारावरती आता मात्र बघितलं तर 6 धावेची गरज. सीमारेषेवरती प्रेक्षकांचा खास करून बघितला, क्षेत्ररक्षकाचा विचार केला. ऑन साइडला डीप मध्ये पूर्णपणे सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला सुद्धा बघितलं आपण एक क्षेत्ररक्षक फक्त बघितलं आपण बॅकआउट ऑफ द पॉइंटच्या क्षेत्रामध्ये थोडंसं पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनकडे एक क्षेत्ररक्षक, अन्यथा सगळे क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. ही विवरचना आहे. शेवटचा चेंडू, 6 धावेची गरज आहे. 5 धावा जरी आल्या, एखादा ओव्हर थ्रो झाला 5 धावा आल्या तरी या ठिकाणी बघितला कांदरपाडा संघ पुढे येऊ शकतो. काय हिरो ठरेल का, झिरो से हिरो बनना है, हिरो से झिरो नाही आपको बनना है. मैं कहूंगा देखना है यहां पर कोण हिरो ठरतोय. या ठिकाणी गोलंदाज फलंदाज काय करतोय ते बघायचं, या ठिकाणी बघायचंय. पराकाष्ठा केली जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून, प्रयत्न केले जात आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. प्रयत्न आती परमेश्वर असं म्हटलं जातंय, तो परमेश्वर कोणाला साथ देतोय ते बघायचं या ठिकाणी या मैदानावरती. इथे बघितलं गोलंदाज, ओ इथे बघितलं चेंडू पाठीमागे निघून जातोय. आणि इथे बघितलं आपण तर विजय होतोय ओळा संघ.